हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या क्रीडा संकुलामध्ये आज राष्ट्रीय सेवा योजना याच्या समन्वयकांचा हा जो काही उपक्रम आयोजित करण्यात आलाय त्याकरता या ठिकाणी उपस्थित विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे भारत सरकारचे शालेय शिक्षण सचिव श्री संजय कुमार महाराष्ट्र सरकारचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी राष्ट्रीय सेवा योजनेचे से सल्लागार आणि सदस्य राजेश पांडेजी डॉक्टर प्रफुल्ल पवार रामेश्वर कोठावळे रवींद्र शिंगणापूरकर डॉक्टर सदानंद भोसले डॉक्टर आदित्य अभ्यंकर डॉक्टर संजय चाकणे आमचे सहकारी आमदार सिद्धार्थ शिरोळे श्री रणजित देवल श्री सूरज मांढरे श्री कार्तिकेयन या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं मग अशी निवेदनात असं सांगण्यात आलं की ज्यांचं भाषण ऐकण्याकरता आपण सकाळपासून उत्सुक आहोत खरं म्हणजे जेवणाच्या आधीचं सत्र ऐकण्याकरता कोणीच फार उत्सुक नसतं आणि त्यातही दिवसभर अनेक सत्र झाल्यानंतर ज्यावेळी जेवणापूर्वीच्या सत्रात कोणी लांबलचक भाषण करतं त्यावेळी काय भावना तुमच्या मनात येतात त्या अनेक वेळा माझ्याही मनात आलेल्या आहेत त्यामुळे त्याचा मला अनुभव आहे पण मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आज हा एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि विशेषतः जी ट्वेंटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करणारी जे विविध स्टेक होल्डर्स आहेत अशा सगळ्यांना एकत्रित करून त्यांचा सहभाग हा या संपूर्ण एक प्रकारच्या यज्ञामध्ये घेण्याचा हा जो उपक्रम आहे हा खरोखर अतिशय चांगला आहे आपण या निमित्ताने आपल्या युवा पिढीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत एकीकडे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपण आपल्या युवा पिढीमध्ये मूल्यांचं रोपण करणं त्यांच्यामध्ये देशाच्या प्रती आणि समाजाच्या प्रती भावना निर्माण करणं आपल्या कर्तव्याची आठवण करून देणं आणि सेवेचा भाव तयार करणं या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं या निमित्ताने आपल्याला करायचे आहेत हा जो युवा संवाद आहे हा युवा संवाद याकरता महत्वाचा आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आज जगात सर्वात जास्त तरुणाई असलेला देश आपला भारत देश आहे आपल्या भारताचं सरासरी वय हे सत्तावीस वर्ष आहे सर्वाधिक विद्यार्थी असलेला देश देखील आपला भारत देश आहे आणि आपण ज्या विकासाच्या मार्गाने निघालो आज माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो आणि दोन हजार तीस सालापर्यंत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपण होणार आहोत आपण नुकतंच ज्यांनी पावणे दोनशे वर्ष आपल्यावर हो राज्य केलं त्या इंग्लंडला मागे टाकलाय आता लवकरच आपण जपानला देखील मागे टाकणार आहोत आणि त्यामुळे एक अत्यंत मजबूत अशा प्रकारची अर्थव्यवस्था म्हणून आपण या ठिकाणी पुढे चाललो आहोत अशा या काळामध्ये की ज्यावेळी विकासाचा एक नवा मार्ग आपल्याला दिसतोय या मार्गामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची असणार आहे तर ती आमच्या युवा पिढीची असणार आहे आज आपण असं म्हणतो की आम्हाला एक डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे इतके युवा असणं जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला कल्पना आहे की जेव्हा हा डेमोग्राफिक डिव्हिडंड युरोपला मिळाला युरोप विकसित झाला जेव्हा तो अमेरिकेला मिळाला तेव्हा अमेरिका विकसित झाला जपान आणि कोरियाला मिळाला जपान आणि कोरिया विकसित झाला तीस वर्षापूर्वी हाच डेमोग्राफिक डिव्हिडंड चीनला मिळाला चीन विकसित झाला आता ती संधी भारताला आहे पण त्याचवेळी आपल्याला जर विकास करायचा असेल तर जी आपली शाश्वत मूल्य आहेत त्या मूल्यांना कुठेतरी आपल्याला जपावं लागणार आहे आपल्या युवा पिढीमध्ये त्यांचं रोपण करावं लागणार आहे भारताला विकसित भारताकडे नेणारी जी पिढी आहे त्या पिढीशी आपल्याला संवाद करायचा आहे त्या पिढीची मानसिकता समजून त्या पिढी सोबत आपला सुसंवाद झाला पाहिजे अशा प्रकारचा खऱ्या अर्थानं हा उपक्रम निया निया आहे आणि म्हणूनच माननीय पंतप्रधानांनी आपल्याला जे पंचप्रण दिले आहेत त्यातला पहिला प्रण हा विकसित भारताची संकल्पना आहे विकसित भारताचा अर्थ काय आहे हे केवळ पॅरामीटर्स नाही आहेत हे केवळ जी ग्रोथ नाही आहे तर विकसित भारताचा अर्थ आहे सामाजिक आर्थिक परिवर्तनातून शेवटच्या व्यक्तीचा उत्थान होणं शेवटच्या व्यक्तीचा विकास होणं आणि जो शेवटचा व्यक्ती आहे तोही पहिल्या व्यक्तीतल्या पहिल्या रांगेतल्या व्यक्तीच्या पंक्तीमध्ये येऊन बसणं हा खऱ्या अर्थानं विकसित भारताचं आपलं स्वप्न आहे आणि त्या दिशेने जात असताना आज आपल्याला एक समाज एकजुटता ही आपल्याला टिकवून ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून विकसित भारताची संकल्पना करताना मोदीजींनी आपल्याला दुसरा प्रण काय सांगितलाय तर तो सांगितलाय गुलामगिरीच्या सर्व गुलाम खुणा मिटवणं जोपर्यंत गुलामगिरीच्या खुणा आम्ही मिटवणार नाही तोपर्यंत आमचं जे तेज आहे ते, ते आम्ही परत आणू शकणार नाही भारत एक असा देश आहे की जो जगातला सगळ्यात प्राचीन देश आहे आमची सभ्यता ही जगातली सगळ्यात प्राचीन सभ्यता आहे आज आपण बघतो की ग्रीक असेल रोम असेल बॅबिलोनिया असेल ज्या सभ्यतांच्या बाबतीत सांगितलं जातं या तीन हजार चार हजार साडेचार हजार वर्षापूर्वीच्या सभ्यता पण त्यांचं अस्तित्व संपलं पण आज भारतामध्ये जे संशोधन होत आहे आज आपण पाहतो राखीगडीसारख्या ठिकाणी सारख्या ठिकाणी जे अवशेष मिळत आहेत पाच हजार सहा हजार सात हजार नऊ हजार दहा हजार अशा वेगवेगळ्या वर्षातले पूर्ण विकसित रूपामध्ये नगरांची निर्मिती करणारा भारत हा दहा हजार वर्षापूर्वी होता म्हणजे दहा हजार वर्षापासनं कंटिन्युअस सिव्हिलायझेशन असलेला जगातलं एकमेव राष्ट्र कुठलं असेल तर ते भारत आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या गुलामगिरीचा खुणा तर मिटवायच्याच आहेत पण त्यासोबत तिसरा जो प्रण आपल्याला दिलाय तो आपल्या वारशाचा अभिमान आपल्याला बाळगायचा आहे आपण या देशामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेकांना असं वाटतं की या देशाचा विकास हा इंग्रजांनी केला आपल्याला शिक्षण हे इंग्रजांनी दिलं आपल्याला व्यवस्था इंग्रजांनी दिली पण जेव्हा आपण आपल्या इतिहासात डोकावून पाहतो त्यावेळी जेव्हा हे सगळे लोक बार्बरिक किंवा बार्बेरियन अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये होते त्याही काळामध्ये भारत हा एकमेव देश होता की ज्या देशामध्ये लोकशाही होती जेव्हा ह्या लोकांना प्राथमिक शिक्षणाचा गंध नव्हता त्याही काळामध्ये भारत हा असा देश होता की ज्याच्यामध्ये तक्षशिला आणि नालंदासारख्या विश्वविद्यालय आपण स्थापन केले की ज्याच्यामध्ये जगातले सगळे शास्त्र शिकवले जायचे आणि जगभरातले स्कॉलर्स हे आपल्या भारतामध्ये त्या विश्वविद्यालयांमध्ये शिकण्याकरता यायचे आणि म्हणून हा जो काही आपला वारसा आहे हे खरं आहे की काही गुलामगिरींच्या खुणा आपल्यावर झाल्या आणि त्याच्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये आपला इतिहास थोडा आपण डिलीट केला पण आता हा जो काही आपला चांगला इतिहास आहे तो इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे आणि त्याचा अभिमान देखील आपल्याला असला पाहिजे आणि हे होत असताना आपल्या समाज जीवनामध्ये ज्या विकृती आल्या त्या विकृती आपल्याला संपवता आल्या पाहिजेत विकृतीचा अभिमान नाही पण जे अभिमानास्पद अशा प्रकारचं संस्कार आणि संस्कृती आपल्याकडे आहे तिचं जतन आणि त्या वारशाचा अभिमान हा आपल्याला ठेवणं आवश्यक आहे आज बघा माननीय मोदीजींनी ज्यावेळी राजपथला कर्तव्य पथामध्ये परिवर्तित केलं याचा अर्थ काय राजपथला कर्तव्य पथात परिवर्तित करण्याचा अर्थ असा आहे की का इंग्रजांच्या काळामध्ये तो राजपथ होता कारण त्यांना राज्य करायचं होतं आपण बघतो इंग्रजांच्या काळातले सगळे कायदे हे भारतीयांवर राज्य करण्याकरता होते पण आज आम्हाला राज्य नाही करायचं आज एक व्यवस्था आम्ही उभी केली आहे ज्या व्यवस्थेला भारतीयांची सेवा करायची आणि आम्ही ज्यांना बसवलंय ते आमचे राजे नाही आहेत ते आमचे सेवक आहेत आणि मग हा सेवेचा भाव जर असेल तर राजपथ कशा लावा तो कर्तव्यपथ असला पाहिजे त्या ठिकाणी कर्तव्य करण्याकरताच आम्ही बसलो आहे असं देशाच्या सर्वोच्च व्यक्तीला देखील वाटलं पाहिजे अशा प्रकारचं परिवर्तन आहे आणि म्हणून आज आम्ही भारतीयांवर राज्य करण्याकरता नाही तर भारतीयांची सेवा करण्याकरता या ठिकाणी काम करतो ही भावना शासनामध्ये प्रशासनामध्ये व्यक्तिव्यक्तीमध्ये तयार झाली पाहिजे याकरता हे पंचप्रण जे आहेत ते आपल्याला खऱ्या अर्थानं लक्षात ठेवायचे आहेत आणि यासोबत आपल्याला एक चौथा प्रण सांगितलाय आहे की ज्याच्यामध्ये एकतेचं सामर्थ्य भारतामध्ये विविधता मोठ्या प्रमाणात आहे पण तरी देखील हा देश एक आहे या देशामध्ये इतक्या भाषा आहेत इतक्या प्रकारचे खाद्य संस्कृती आहेत इतक्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी सण मनवताना लोक दिसतात वेगवेगळ्या वेशभूषा आपल्याला दिसतात तरी देखील दहा हजार वर्षापासनं या देशाची संस्कृती एक आहे या देशाचे मानबिंदू एक आहे या देशाची मानकं एक आहे या एकात्मतेचं एकात्मिकतेच हे, हे तेमा तेमा जे काही सामर्थ्य आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे कारण आपल्या समाज जीवनामध्ये आणि देशाच्या इतिहासामध्ये आपण तेव्हा तेव्हा गुलामगिरीमध्ये गेलो जेव्हा जेव्हा स्वार्था करता आम्ही छिन्न भिन्न झालो जेव्हा स्वार्था करता आम्ही तुकड्यांमध्ये वाटलो गेलो जेव्हा स्वार्था करता आम्ही एकमेकामध्ये भेद निर्माण केला आणि त्या भेदामुळेच आमच्यावर त्या ठिकाणी इंग्रजही राज्य करू शकले मुघलही राज्य करू शकले अनेक परकीय आक्रांता आमच्यावर राज्य करू शकले आणि म्हणून आमच्या एकतेचं जे सामर्थ्य आहे एकत्रितपणे भारत आज आपण पाहू शकतो की नुकतेच पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले होते जपानला गेले पापुआ न्यू गिनीला गेले फिजी किंवा ऑस्ट्रेलियाला त्या ठिकाणी गेले पापुआ न्यू गिनी आणि फिजीने तर त्यांना सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान दिला ते जे पंतप्रधान होते पापुआ न्यू गिनीचे त्यांनी चरणस्पर्श करून मोदीजींचं स्वागत केलं अमेरिकेचे राष्ट्रपती असं म्हणाले की मला मोदीजींची सिग्नेचर घ्यायची आहे मला त्यांची सही घ्यायची आहे ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले मोदीजी आमचे बॉस आहेत छोट्या छोट्या देशांचे जे प्रमुख होते ते असं म्हणाले की आमचा आवाज हे तुम्ही बनू शकता या संपूर्ण व्यवस्थेमध्ये तुम्ही आम्हाला रिप्रेझेंट करू शकता हा जो काही सन्मान आहे हा मोदीजींचा सन्मान नाही आहे हा भारत देशाचा सन्मान आहे भारताच्या पंतप्रधानांचा सन्मान म्हणजे भारत देशाचा सन्मान आहे मग आज ही अवस्था जर या ठिकाणी येत असेल तर हा भारत एक संघपणे उभा राहिला आम्ही सगळे एक राष्ट्र एक जन म्हणून उभे राहिलो तर मला असं वाटतं की भारताला कोणीही मागे टाकू शकत नाही आणि म्हणून हे जे एकतेचे सामर्थ्य आहे हा आपला चौथा प्रण आहे आणि पाचवा प्रण जो आहे तो नागरिकांचं कर्तव्य लक्षात ठेवण्याचा आहे आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा या ठिकाणी काम करतो आणि विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करतो त्यावेळी आपलं कर्तव्य आपण बजावत असतो राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण देतो आपण सगळे समाजाच्या प्रति उत्तरदायी आहोत या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जो यशस्वी झाला आहे त्याच्या यशामध्ये समाजाचा वाटा आहे समाजातले लोक एकत्रित येतात एखादी शिक्षण संस्था उभी राहते एखादी युनिव्हर्सिटी उभी राहते त्यातनं शिक्षणाची सोय उभी होते काही लोक उद्योग उभे करतात त्यातनं व्यवसायाची अपॉर्च्युनिटी किंवा नोकरीची अपॉर्च्युनिटी मिळते समाजाचे विविध लोक विविध गोष्टी करतात आणि त्यातनं या सगळ्या व्यवस्था तयार होतात ज्या व्यवस्थांचे लाभार्थी आपण असतो आणि मग ज्या व्यवस्थांचे आपण लाभार्थी आहोत ज्या समाजामुळे आपल्याला लाभ झाला आहे कुठेतरी त्याच्याप्रती आपलं उत्तरदायित्व हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून हे उत्तरदायित्व आपल्या कर्तव्याच्या रूपानं आपण करू शकतो समाजाच्या प्रति आपलं कर्तव्य आहे देशाच्या प्रती आपलं कर्तव्य आहे साधे नियम पाहणं हे देखील आपलं कर्तव्य आहे अधिकार सर्वांना लक्षात राहतात कर्तव्य सर्वांना लक्षात राहत नाहीत आणि म्हणून पाचवा प्रण आहे आपल्या कर्तव्याची आठवण करून घेणं आपल्या समाजाकरता देशाकरता काहीतरी आपल्याला करायचं आहे अशा प्रकारची भावना हे आपल्या मनामध्ये तयार होणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की हे जे पंचप्रण मोदीजींनी सांगितलेले आहेत हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठल्याही व्यक्तीला आपल्या जीवनाचा भाग करता येतील पण जेव्हा एकत्रितपणे आपण सगळे मिळून आपल्या जीवनाचा भाग हे पंचप्रण करू आणि विशेषतः ज्यावेळी आमची युवा पिढी हे पंचप्रण समजून घेईल त्यावेळी एक बलशाली भारत एक समर्थ भारत आपण तयार करू शकू आपल्याला माहिती आहे कोणीतरी असं म्हटलंय एका कवीने की सेवा हे यज्ञकुंड समिधासम हम जले महासागर मे सरित रूप हम मिले लोक योग क्षेम हि राष्ट्र अभय गान हो सेवारत व्यक्ति व्यक्ती राष्ट्र काही प्राण हो अशा प्रकारे सेवेचा हा जो भाव आहे जो आपल्याला राष्ट्राचा प्राण बनण्याकरता त्या ठिकाणी प्रेरित करतो अशा क्षेत्रामध्ये काम करणारे आपण सगळे लोक आहोत आपण अनेक युवांच्या जीवनाला कलाटणी देऊ शकतो अशा प्रकारच्या क्षेत्रात आपण काम करतो या देशाच्या भविष्याला आपण आकार देऊ शकतो अशा क्षेत्रामध्ये आपण काम करतो आणि म्हणून या सगळ्या आयोजनाच्या निमित्ताने येत्या काळामध्ये युवा संवादाच्या माध्यमातनं हे पंचप्रण आपल्याला युवांपर्यंत पोचवायचे आहेत ते त्यांच्यामध्ये रुजवायचे आहेत आणि त्यातनं एक बलशाली पिढीचं निर्माण हे आपल्याला करायचं आहे मला विश्वास आहे की आपण सगळे लोक तत्परतेने हे काम कराल आणि त्याकरता आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या ठिकाणी एक पुढाकार घेऊन आणि केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने मिळून हा जो काही उपक्रम या ठिकाणी आयोजित केलाय त्याबद्दल त्यांचंही देखील मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत